एकीकडे नांदगाव तालुक्यात महाविकास आघाडीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण असेल याचे राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा गट यात सोशल मीडियावर शीतयुद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे आमदार सुहास कांदे यांच्या एकामागे एक विकास कामांचा झंझावात सुरू असतानाच महाविकास आघाडीला धक्के देणे सुरू ठेवले आहे. जाते गाव व बोलठाण येथील महिला आघाडीने आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे अंजुम कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार सुहास कांदे यांनी आपल्या 4.5 वर्षांच्या कारकिर्दीत तालुक्यातील अनेक ठिकाणी कठीण अशी विकासकामे मार्गी लावली आहेत आणि गावे व तांडे वस्ती यांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच सभामंडप, अंगणवाडी, रस्ते, पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढला आहे. आमदार सुहास कांदे यांच्याकडे सर्व समाजकंटकांना सोबत घेऊन जात तालुक्याच्या विकासाचे व्हिजन आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच मतदारसंघाला निधी मिळवून देण्यासाठी त्यांचे सरकार दरबारी वजन आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी किरण काळे, नांदगाव.